नमस्कार मैत्रिणींनो, होम मेकर राणी या चॅनलवर मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पांढरा आणि भुरकट पडलेला किचनओटा चमकवायचा कसा, त्याला चकाकी कसे आणायची. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच लाईक शेअर आणि कमेंटही करा. हा किचनओटा चमकवायच्या 3 स्टेप आहेत. सर्वात पहिली स्टेप म्हणजे सकाळची सगळी कामं आवरून घ्यायची आहेत. माझी इथे सर्व कामं सकाळची आवरून झालेली आहेत आणि सकाळी सकाळी सर्वांच्या ओट्याची परिस्थिती हीच असते. पूर्ण ओटा जो असतो तो खरगटाने भरलेला असतो. तर पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं आहे, सर्व ओटा रिकामा करून घ्यायचा आहे. किचन ओट्यावर आपले स्वयंपाकाचे नाश्त्याचे जे काही भांडे पसारा असतो तो सर्व पसारा आवरून घ्यायचा आहे. किचन ओटा रिकामा करून घ्यायचा आहे. आता आपण दुसरी स्टेप बघूया. दुसऱ्या स्टेपमध्ये मी इथे एक वाटी घेतली आहे आणि वाटीमध्ये एक छोटा चमचाभर खायचा सोडा टाकला आहे आणि त्यामध्ये डिश लिक्विड थोडंसं टाकून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास एक ग्लासभर पाणी टाकून घेणार आहे. आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे. स्प्रे बॉटलमध्ये भरल्याने काय होणार आहे, संपूर्ण ओट्यावर व्यवस्थित एकसारखं हे मिश्रण पसरवले जाईल. तुम्हाला जर स्प्रे बॉटल वापरायची नसेल तर तुम्ही हाताने देखील हे सर्व व्यवस्थित शिंपडून घ्यायचं आहे. स्प्रे बॉटलने सोयीस्कर होतं, त्याच्यामुळे मी असं स्प्रे बॉटलमध्ये भरून घेतलं आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला ओट्यावर स्प्रे करून घ्यायचं आहे. किचनचा पूर्ण कानाकोपरा स्प्रे करून घ्यायचा, म्हणजे किचन ओट्यावर जो काही चिकटपणा असतो तो व्यवस्थित स्वच्छ होऊन जातो आणि आपल्या किचन ओट्याला छान चकाकी येते. हे बघा, पूर्ण ओट्यावर मी अशा पद्धतीने स्प्रे करून घेत आहे. गॅसवर देखील स्प्रे करून घ्यायचा. गॅसवरच्या जाळ्या मी काढून घेते आहे, म्हणजे गॅसचे देखील काने कोपरे व्यवस्थित स्वच्छ होतील. पूर्ण गॅसवर हे सोल्युशन जे आहे ते व्यवस्थित स्प्रे करून घ्यायचं. गॅसवर स्प्रे करून झाल्यानंतर आता ओट्याकडे येऊ आणि पूर्ण ओट्यावर व्यवस्थित स्प्रे करून घ्यायचं आहे. खूप छान आणि सोपी पद्धत आहे, खूप छान रिझल्ट मिळतो. टाईल्सवरही खूप खरगटं ओढलेलं असतं तर तिथेही स्प्रे करून घ्यायचं, खूप छान स्वच्छ होऊन जातं. पूर्ण ओट्यावर अशा पद्धतीने स्प्रे करून घ्यायचा. पूर्ण काने कोपरे जिथे जिथे आपल्याला चिकटपणा वाटतो तिथे तिथे व्यवस्थित सगळं स्प्रे करून घेतलेलं आहे मी. आता हे स्प्रे केलेलं तुम्ही बघू शकता. हे अशा पद्धतीने पूर्ण ओटा मी स्प्रे करून घेतलेला आहे आणि जवळपास 5 ते 7 मिनटं हा ओटा असाच भिजू द्यायचा आहे. त्यानंतर आपण पुढची स्टेप बघूया. 5 मिनटं झालेले आहेत आणि ओटा व्यवस्थित भिजलेला आहे. आता इथे मी एक नॅपकिन घेतलेला आहे, असा थोडासा रखरखीत जर नॅपकिन घेतला तर त्याच्याने खूप छान व्यवस्थित ओटा स्क्रब होतो. त्यामुळे अशा पद्धतीचा नॅपकिन वापरायचा आहे आणि ह्या नॅपकिनने जोर लावून व्यवस्थित पूर्ण ओटा गॅस घासून घ्यायचा आहे. अगदी पटापट आणि सोडा वापरल्यामुळे खूप छान पटकन सगळे डाग मोकळे व्हायला सुरुवात होते. असं व्यवस्थित छान तुम्ही कॉटनचा देखील एखादा कपडा वापरू शकता, तुम्हाला जो योग्य वाटेल ते. आणि पूर्ण किचनचा ओटा जो आहे तो व्यवस्थित थोडा जोर लावून घासून घ्यायचा आहे या कपड्याच्या सहाय्याने. खूप छान चकाकी येते. पूर्ण ओटा जो आहे तो ह्या नॅपकिनच्या सहाय्याने असा दाब द्यायचा आहे, जेणेकरून जे काही डाग आणि चिकटपणा असेल तर ओटा त्या सोड्याच्या पाण्यामध्ये भिजत असल्यामुळे सगळे डाग अगदी चुटकीसरशी निघायला सुरुवात होते. अशा ह्या पद्धतीने राऊंड राऊंड करून चोळून चोळून पूर्ण ओटा जो आहे व्यवस्थित घासायचा आहे. त्याचबरोबर टाईल्स देखील आपल्याला व्यवस्थित नॅपकिनच्या सहाय्याने चोळून घ्यायचे आहेत. पूर्ण ओट्याच्या काना कोपरा जिथे जिथे आपल्याला डाग दिसतील तिथं तिथं थोडंसं जोर लावून व्यवस्थित घासून घ्यायचं आहे. बेसिनचा तिथला एरिया देखील खूप घाण होतो, आपण भांडे वगैरे घासतो
तर थोडेफार खरगटाचे वगैरे खूप डाग असे होऊन जातात। तर अशा पद्धतीने घासल्यामुळे ओट्यावर कुठलाही चिकटपणा राहत नाही, छान चमकतो ओटा, अगदी सोपी छान पद्धत आहे। पूर्ण ओटा मी आता व्यवस्थित घासून घेतला आहे। आता काय करायचं आहे, आता हे चिकट पाणी काढण्यासाठी मी वायफरचा वापर करणार आहे। या वायफरच्या सहाय्याने पूर्ण ओट्यावरचं जे चिकट पाणी आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। वायफरने छान पाणी निघतं, पूर्ण ओटा कोरडा करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायची आहे, गॅस खालून देखील आणि गॅसच्या मागच्या बाजूने देखील या वायफरच्या सहाय्याने पूर्ण पाणी मी असं काढून घेत आहे, जेणेकरून जे काही चिकट पाणी आणि थोडंफार कचरा वगैरे असेल तो पूर्ण निघून जाईल। किचन ओट्यावरच्या सर्व कानाकोपऱ्यातून पूर्ण पाणी आपल्याला काढून बेसिनमध्ये टाकून द्यायचं आहे। त्यानंतर आता पुढची स्टेप बघूया। आता एक कोरडा कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्याने पूर्ण ओटा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे। आता पुढची आणि अत्यंत महत्त्वाची स्टेप म्हणजे ज्यामुळे आपल्या किचन ओट्याला चकाकी येते आणि किचन ओटा चमकतो, तर काय करायचं आहे, इथे मी दोन वाट्या घेतल्या आहे। एका वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये अर्धी वाटी आपल्याला व्हिनेगर घ्यायचं आहे। अर्धी वाटी व्हिनेगर मी भरून घेत आहे। अर्ध वाटी पाणी आणि अर्ध वाटी व्हिनेगर घ्यायचं आहे। या दोन्ही वाट्या एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये अजून एक वस्तू आपल्याला ॲड करायची आहे, ते म्हणजे खोबरेल तेल। खोबरेल तेलाचे अगदी काही थेंब किंवा अर्धा किंवा एक चमचा, तुमचा ओटा जर जास्त खराब असेल तर एक चमचा तुम्ही तेल घेऊ शकता। मी इथं जवळपास अर्धा चमचा तेल घेतलं आहे आणि ते देखील अशा बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे। आणि आपली स्प्रे बॉटल तयार झालेली आहे। आता ह्या बॉटलच्या सहाय्याने पूर्ण ओट्यावर स्प्रे करून घ्यायचं आहे। किचन ओट्याचा पूर्ण कानाकोपरा स्प्रे करून घ्यायचा आहे। खोबऱ्याच्या तेलामुळे ओट्याला खूप छान चकाकी येते, पूर्ण ओटा जो आहे त्याच्यावरचे पूर्ण डाग निघून जातात आणि ओट्याला छान चमक येते। अगदी तुमच्यासमोरच मी सुरुवातीचा ओटा तुम्ही बघितला असेल। ह्या स्टेप वापरून जर तुम्ही ओटा स्वच्छ केला तर ओट्याला जवळपास 2 महिने चकाकी तशीच राहते। दर 2 महिन्यांनी ह्या स्टेप वापरून जर आपण व्यवस्थित ओटा स्वच्छ केला तर खूप छान चमकतो ओटा, नक्की ट्राय करून बघा। पूर्ण ओट्यावर मी काने कोपरे व्यवस्थित स्प्रे करून घेत आहे। पूर्ण ओटा व्यवस्थित स्प्रे झाल्यानंतर पुन्हा आपल्याला 5 मिनटं थांबायचं आहे आणि 5 मिनटं झाल्यानंतर पुन्हा एक मी नॅपकिन घेतलेला आहे कोरडा, आणि ह्या कोरड्या नॅपकिनच्या सहाय्याने आता पूर्ण ओटा आपल्याला पुसून घ्यायचा आहे। गॅस खाली, गॅसच्या मागे सर्व बाजूंनी कानाकोपऱ्यात व्यवस्थित कोरडा नॅपकिनने पुसून घ्यायचा आहे। सगळ्या घरातल्याच वस्तू वापरून आपण ओट्याला चकाकी आणतो आहे, कुठल्याही महागडे प्रोडक्ट वापरायची गरज नाही आहे। हा नॅपकिन खूप ओला झाला होता त्यामुळे मी दुसऱ्या नॅपकिनचा वापर करून पूर्ण ओटा व्यवस्थित कोरडा करून घेतलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता, तुम्हाला मी दाखवते किचन ओट्याला किती चमक आलेली आहे ते। किचनच्या ओट्यावर हात फिरवल्यावर कुठलाही चिकटपणा जाणवत नाही, अगदी फरची चकचकीत आणि गुळगुळीत झालेली आहे। फरचीवर चिकटपणा अजिबात नाही आहे। पूर्ण ओटा जो आहे अगदी छान चमकायला लागलेला आहे। खूप सोपी आणि छान पद्धत आहे। किचन ओटा जर स्वच्छ राहिला तर पावसाळ्यात कुठल्याही प्रकारचे चिलट किंवा घरात कुबट असा वास येणार नाही। त्यामुळं या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघा, तुमचा किचन ओटा खूप छान चमकणार आहे आणि कुठलाही भुरकटपणा किचन ओट्यावर दिसणार नाही।